अब नहीं होगी संख्या भारी, फिर भी मिलेगी भागीदारी, यही वंचित बहुजन आघाड़ी की जिम्मेदारी। शेवगाव तालुक्यातील भाजपच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं आणि ईद ए मिलाद या सणाच्या निमित्तानं आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे। शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीनं गेली आणि काही वर्षांपासून गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्या पद्धतीनं काम करते, त्या कामाला आकर्षित होऊन ते काम बघून की वंचित बहुजन आघाडी हा कुठल्या एका जातीचा पक्ष नाही, एका धर्माचा पक्ष नाही, तर सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी या सर्वसामान्य लोकांचा हा पक्ष आहे। आणि गेले अनेक वर्ष शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सातत्यानं इथल्या सरकारच्या विरोधामध्ये, नोकरशाहीच्या विरोधामध्ये रस्त्यावरती येऊन आंदोलन करतात आणि त्याचा परिणाम लगेच पाहायला मिळतोय की कुठल्याही कार्यालयामध्ये गेला तर सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची दाद घेतली जाते, त्यांचे प्रश्न सुटवले जातात। आणि म्हणून आज सर्वसामान्य गोरगरीब माणसांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या कामामुळे ताकद मिळालेली आहे। आणि हे सगळं काम बघून आज शेवगाव तालुक्यातील कुरडगाव येथील एक प्रगतशील शेतकरी, उत्तम बागायतदार, भाजपचे कार्यकर्ते सोपानराव काळे पाटील, त्याचप्रमाणे त्याच गावातील कृष्णा काळे पाटील, दुसरे आमच्या भाजपच्या शेवगाव शहरामधील शहराध्यक्ष प्रीतम गर्जे, शहर उपाध्यक्ष प्रीतम गर्जे आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे गौतम कांबळे यांनी आज खंडागळे यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि प्रवेश करत असताना इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारा हा पक्ष आहे, हा प्रस्थापितांचा पक्ष नाही। आणि म्हणून इथून पुढच्या काळात सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही आमच्या भागामध्ये सोडू अशा पद्धतीचं भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत। सर्वांचं वंचित बहुजन आघाडीमध्ये मी जाहीर स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। या भागामध्ये शेवगाव पाथर्डी विधानसभा या मतदारसंघामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्या निवडणुकीला स्वबळावरती ताकदीनं आपल्याला सामोरं जायचं आहे। सर्वसामान्य कुटुंबातले तरुण सत्तेमध्ये गेले पाहिजे, त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि मग सत्तेमध्ये गेल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी झाला पाहिजे, एवढ्याच एक उद्देशाने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जोरकसपणे काम करत आहे। कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो, आताच्या पान सत्तेच पडलंय हो, हे कधी नव्हतं घडलं ते घडलंय हो, आताच्या पान सत्तेच पडलंय हो। बाळासाहेबांची गर्जना, स्वराज्याची घोषणा, बहुजनांनी जुपली आघाडी, आली वंचित 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 आघाडी, आली वंचित 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 बहुजन आघाडी।